नमस्कार, कुकिंग टिकेट मराठीमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण गावरान पद्धतीने मस्त चमचमीत अशी गवारीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। त्याशिवाय यामध्ये मी तुम्हाला भरपूरशा टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत, त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल। व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गावरान पद्धतीची गवारीची भाजी म्हटली की शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये आलाच, तर झटपट आपण शेंगदाण्याचा कूट कसा बनवायचा याची रेसिपी सर्वप्रथम पाहू। त्यासाठी गॅसवर मी एक छान कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कप म्हणजे साधारण 100 ते 150 ग्रॅम कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत। आता याला आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी मध्यम टू हाय फ्लेमवर छान खरपूस असं भाजून घेणार। 1-1.5 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे शेंगदाणे थोडेसे सालापासून वेगळे होतात। आता आपण गॅस बंद करणार आहे आणि लगेचच यामध्ये 1 चमचा भरून तीळ घेणार आहे। तीळ आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतात, त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे आणि शेंगदाण्याचं कूट तीळ घातल्यामुळे खूप चवदार होतो। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या जारमध्ये घालून अशा प्रकारे याची पूड करून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट करताना सालं काढायची नाही, सालासकटच आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे। आता आपण फायनली भाजी करायला घेऊया। त्यासाठी गॅसवर मी एक कढई छान गरम करून घेतलेली आहे आणि कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान फुलू लागली की त्यामध्ये लगेचच आपल्याला 1/2 चमचा भरून जिरेसुद्धा घ्यायचं आहे आणि जिरे अशा प्रकारे मस्त फुलायला लागलं की त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानंसुद्धा ॲड करायची आहेत। त्यानंतर मी ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि 1 इंच आलं मस्त खलबत्त्यावर थोडंसं कुटून घेतलेलं आहे। याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप सुंदर येतो। तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता आणि 1 हिरवी मिरची बारीक बारीक तुकड्यांमध्ये सुद्धा वापरू शकता। 5-10 सेकंदासाठी थोड्याशा लाईट अशा सोनेरी रंगावर छान परतून झाल्यानंतर इथे मी 1 मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे। तर इथे 15 ते 20 सेकंदातच कांदा आपला छान परतून झालेला आहे थोड्याशा लाईट अशा सोनेरी रंगावर। त्यानंतर मी इथे 1 मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक बारीक चॉप केलेला आहे। शिवाय थोडीशी कोथिंबीर आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे। कुठलीही भाजी असो, थोडीशी कोथिंबीर फोडणीला घातली की भाजीची चव खूप सुंदर येते। तुम्ही हे नक्की ट्राय करा, ती खूप टेस्टी लागते। हे मसाले सगळे भाजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे 1-1.5 मिनिटासाठी। 1-1.5 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपले सगळे मसाले थोडेसे नरम पडलेले आहेत। उल्थानाने अशा प्रकारे थोडंसं याला स्मॅश करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत, तर मी इथे 1/2 चमचा भरून हळद पावडर, इथे मी 1 ते 1.5 चमचा कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे। यामध्ये ऑलरेडी सगळेच गरम मसाले आपण घातल्यामुळे वेगळे गरम मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायची गरज नाही। तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर कुठलाही लाल तिखट 1 चमचा आणि 1/2 चमचा गरम मसाला वापरू शकता। अशा प्रकारे आपल्याला इथे मी 1 चमचा भरून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। म्हणजे आपण मगाशी जो दाण्यांचा कूट तयार केला, 1 चमचा आपण यामध्ये छान परतून घेणार आहोत। तर इथे अशा प्रकारे आपला परफेक्ट असा गवारीचा मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर मी इथे 1/2 किलो गवार अशा प्रकारे बारीक बारीक तुकड्यांमध्ये मोडून छान धुवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला छान या मसाल्यांमध्ये मध्यमाचेवर छान परतून घ्यायचं आहे। म्हणजे याची चव खूप द्विगुणित अशी होते, खूप टेस्टी लागते। चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घेऊ शकता आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही छान 5 ते 6 मिनिटं मस्त मध्यमाचेवर परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता 5-6 मिनिटं झालेली आहेत। अशा प्रकारे गवार छान परतून घेतली की याचा रंग थोडासा डार्क होतो। त्यानंतर मी इथे 1 मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे, सालं काढून अशा प्रकारे फोडींमध्ये घेतलेला आहे। तुम्हाला बटाटा घालायचा नसेल, नाही घातला तरीही चालेल। आणि बटाटा घातल्यानंतर पुन्हा 15 ते 20 सेकंदासाठी छान गवारीमध्ये हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। फायनली आपली ही भाजी परतून झालेली आहे। आता यामध्ये मी 1/2 पेला फक्त पाणी घालणार आहे भाजी शिजण्याकरिता।
जी मध्ये पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपण याला आता शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। तर इथे 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, झाकण उघडून बघणार आहोत भाजी शिजली की नाही। तर इथे अशा प्रकारे चमचमीत अशी भाजी झालेली आहे। बटाटा आणि गवार आपण छान चेक करून घेणार आहोत शिजले की नाही। तर इथे अशा प्रकारे आपला बटाटा आणि गवार छान शिजलेली आहे। मस्त चमचमीत अशी ही गावरान पद्धतीची गवारीची भाजी झालेली आहे। आता याला आणखीन थोडीशी चव येण्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि मगाशी दाण्यांचा कूट घेतला होता ते 3 ते 4 चमचे यामध्ये मी शेवटी ॲड करणार आहे आणि मिक्स करणार आहे। त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे। तर अशा पद्धतीने इथे गवारीची भाजी आपली छान तयार झालेली आहे, खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे। आता या गावरान पद्धतीच्या भाजीसोबत खाण्यासाठी घडीची पोळी झालीच पाहिजे। तर पटपट आपण एक घडीची पोळी कशी बनवायची याची सुद्धा रेसिपी पाहू। अशा प्रकारे छोटीशी पोळी लाटून मध्यभागी 1/2 चमचा तेल आणि थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे याच्या 4 घड्या घालून अशा प्रकारे घड्या बंद करायच्या आहे, जेणेकरून यामधून हवा बाहेर येणार नाही। आणि जमेल तितकं थोडंसं पीठ लावून आपण याची मस्त पोळी लाटून घेणार आहोत। पातळ जाळ तुम्हाला जशी हवी असेल तशी लाटायची आहे आणि गरम गरम तव्यावर आपण अशा प्रकारे पोळी छान भाजून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली घडीची पोळीसुद्धा छान तयार झालेली आहे। आणि अगदीच थोडंसं आपण यावर तेल घालणार आहोत। तुम्ही तेल लावत नसाल चपातीला, नाही लावलं तरीही चालेल। आणि मस्त आपण याला मध्यम आचेवर छान शेकून घेणार आहोत। तर इथे अशा प्रकारे आपली मस्त गरमागरम अशी घडीची पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर गावरान पद्धतीची चमचमीत अशी गवारीची भाजी आणि मस्त घडीची पोळी अशी आपली भाजी पोळी तयार झालेली आहे। तर आजची ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।